नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. देशभरात लोकसभा निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असताना नक्षलवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणलाय. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत घडवलेल्या IED स्फोटात भीमा मंडवी यांच्यासह 5 जवानांना वीरमरण आलं. भीमा मंडवी हे सभा आटपून येत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणलाय. राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी अभ्यास करून पूर्ण तयारी झाल्यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं असं ट्विट आज राहुल गांधी यांनी केलंय. नरेंद्र मोदींना माझ्याशी चर्चा करण्याची भीती आहे असा टोलाही राहुल गांधी यांनी यावेळी लगावलाय. शिवसेना भाजप युती झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगलंय. त्यामुळे काहीशा नाराज असलेल्या आठवले यांनी खास त्यांच्या शैलीत त्यांची मन की बात बोलून दाखवली आहे. तुमची झाली युती आणि आमची झाली माती असं आठवले यांनी नागपूरमध्ये गडकरींच्या भर प्रचार सभेत म्हटलंय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. TV मालिकांमधून भाजपचा प्रचार केल्या प्रकरणी 2 निर्मात्यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भाभी जी घर पे है आणि तुझसे है राबता या मालिकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याबद्दल काँग्रेसने तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देखील निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवाही बिघडली आहे. 2018 मधील 289 दिवसांपैकी एकदाही मुंबईच्या हवेचा स्तर अत्यंत चांगला नव्हता अशी धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड झाली आहे. प्रजा फाउंडेशनने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीच्या आधारे प्रजा फाउंडेशनने हा निष्कर्ष काढलाय. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.